पुण्यनगरीचे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात साकारण्यात येणारे देखावे. पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील शिवसेना भवनात यावर्षी एकता नगरीचा विघ्नहर्ता हा देखावा साकारण्यात आला. यावेळी जुलै महिन्याच्या अखेरीस शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी येथे मोठा महापूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती. त्यावेळी शिवसेना पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदतीचा देखावा देखील उभारण्यात आला. जनतेचे मुख्यमंत्री ही ओळख असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी युद्ध पातळीवर राबवलेली स्वच्छता मोहीम देखील उभारण्यात आली. पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गणेशोत्सवाबरोबरच पुणेकरांसाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीचा एक देखावा साकारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी पुणे शहरात जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर थेट एकता नगरी गाठत तिथल्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या होत्या. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगिरे यांच्या माध्यमातूनही तिथल्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त नागरिकांना मदत केली होती आणि या संदर्भातला देखावा आम्ही शिवसेना भवनात साकारला, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नागरिकांना कसे मदत करत होते, एनडीआरएफचं पथक असेल त्या संदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन अत्यंत युद्ध पातळीवर काम करीत एकता नगरीतल्या संपूर्ण नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. या छोट्या छोट्या प्रतिकृतीतनं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे किती संवेदनशील आहेत आणि अत्यंत संवेदनशीलपणे ते नागरिकांपर्यंत पोहोचतात, त्यांना ज्या ज्या मदती हव्यात त्यासाठी असलेला प्रयत्न हे थेट राज्याचे प्रमुख म्हणून ते करतात आणि एक कुटुंब प्रमुख जसा आपल्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेतो त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यांचे कर्मचारी एकता नगरीमध्ये पाठवत तिथल्या स्वच्छतेचं काम असेल, तिथल्या नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा असेल हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव समस्त पुणेकरांना आला आणि त्याचाच जिवंत अनुभव या देखाव्यात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वर्षी सुद्धा इरशाळवाडी गडावर घडलेल्या दुर्घटनेनंतर थेट इरशाळवाडी गडावर जात तिथल्या नागरिकांना मदत केली होती. याही वर्षी अशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर थेट माननीय मुख्यमंत्री साहेब एकता नगरीत पोहोचले आणि एकता नगरीचा विघ्नहर्ता अशीच तिथल्या नागरिकांची भावना या पूर परिस्थितीत साहेब तिथे पोहोचल्यानंतर होती. आम्हाला या देखाव्यातनं पुणेकरांना विनंती करायची की या शिवसेना भवनात हा देखावा तुमच्यासाठी या गणेशोत्सवाच्या कालावधीत बघायला तुम्ही येऊ शकता आणि यातनं माननीय मुख्यमंत्री महायुतीचं सरकार हे सदैव नागरिकांच्या कसं पाठीशी असतं याचा जिवंत उदाहरणच आपण अनुभवू शकता हे आम्ही या देखाव्यातनं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅलो, नमस्ते. मेरा नाम आयुष है और मैं बीट्स एंड बियॉन्ड कॉर्पोरेशन और बीट्स एंड बियॉन्ड लेबल्स का ओनर हूँ. हमारा रिसेंटली यूट्यूब पे और बाकी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स पे एक नया गाना आया जिसका नाम है तू ही मेरी जिंदगी, जो अनीश पुजारी जी ने लिखा और गाया है और डायरेक्ट किया है हृदय सतम ने और जयेश करदक ने. मैं ये चाहता हूँ कि आप जाके वो गाने को बहुत सारा प्यार दीजिए, उसका लिंक होगा नीचे डिस्क्रिप्शन में, तो आप जाइए उसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, उसमें कमेंट कीजिए और बहुत सारा प्यार दीजिए गाने को. थैंक यू सो मच.